माऊली राम कृष्णारी, मी डॉक्टर विलास जगन्नाथ शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. चुलीला चांगला जाळ लागलेला आहे, पाणी तापायला ठेवलेलं आहे, आंघोळीसाठी पाणी. या नेहमीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या आयुर्वेदीय वनस्पती टाकून आपण ते पाणी औषधी करू शकतो आणि त्याचा जबरदस्त असा फायदा घेऊ शकतो. या दोन वनस्पती कुठल्या आहेत सांगतो. कडुनिंबाची पानं आहेत आणि दुसरा घटक आहे ओवा. तुम्हाला माझी छोटीशी विनंती, आपण नव्याने चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपले पूर्वज वेगवेगळ्या वनस्पती वेगवेगळी औषधं टाकून आंघोळी करायची आणि त्याचे जबरदस्त असे फायदे होते. बऱ्याच लोकांना याविषयीची माहीत नाही. आता त्याविषयीची माहिती बऱ्याचशा गोष्टी मी आपल्या सर्वांसमोर उघड करत आहे. अंग एकदम मोकळं होतं याचे अजून जबरदस्त फायदे आहेत. अजून कुठल्या कुठल्या वनस्पती द्रव्य टाकून आपण अंग करू शकतो त्याविषयीची माहिती, एक विलक्षण माहिती मी तुम्हाला सांगत आहे. बघा माऊली, तुम्हाला जो काही उपाय मी सांगत आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी टाकून आंघोळ करू शकता. पूर्वीची जे काय आपली जे काय वाढबिडली होती ते वाढबिडला असे वापर करायचे, कडुनिंबाची पानं टाकायची. आता वाताचे जे काही पेशंट असतील, वाताचे जे काही रुग्ण असतील, त्यांना काय करायचे, आपली निगडी असं बघा, निगडी निरगुडीची पानं त्या टाकायची आंघोळीच्या पाण्यामध्ये. आणि मग तिथं सूज आहे, तिथं ठणका आहे, वेदना आहे, त्या ठिकाणी जे काही वाप येईल, वाफ वाप घ्यायला सांगायचे. ठणका वेदना लगेचच कमी होऊन जायचं. पूर्वीच्या काळात असे उपाय घरोघरी केले जायचे. तर तुम्हाला सांगितलेला हा जो काही उपाय आहे, हा उपाय अवश्य करा. त्यात कडुनिंबाची पानं टाका आणि ओवा टाका. कडुनिंबाची पानं सहज मिळतात, ओवा टाकतात. आजारी व्यक्ती असेल, आजारी म्हणजे आजारी रुग्ण, बघा आता गावाकडे किंवा आजही बघा ताप आलाय तर सांगतात दोन दिवस काय तुका आंघोळ करू नको. आणि दोन दिवसानंतर म्हणजे ताप वगैरे सगळे लक्षणं कमी झाली की मग आंघोळ करायची. मग आंघोळ कशी करायची तुम्हाला सांगतो. आता गॅसवरती सुद्धा, आता शहरातील लोक जे काय असेल ते गॅसवरती करू शकतात, गावाकडची मंडळी चुलीवरती करू शकतात. चुलीवरती मग आदण ठेवायचं, त्या ठेवायच्या पाण्यात टाकायच्या वेळेला तुम्ही कडुनिंबाची पानं टाका, एक सुंठीचा तुकडा टाका एवढा, एक विखंडाचा तुकडा टाका आणि ओवा ओवा पुरतुंडी बांधून त्यात टाकायची आणि पाणी चांगलं खतखत खतखत उकळू द्यायचं. आणि ह्या पाण्याने तुम्ही थोडी निगडीची पानं टाकली तरी चालतात, ह्या पाण्याने तुम्ही कडक कडक अशा आंघोळ करताय ना, एकदम अंग मोकळं होतं, एकदम अंग हलकं होतं. एक दिवशी तुम्ही हा प्रयोग करून घ्या. ज्यांना वाताचे त्रास आहे, ज्यांना वाताचे वेदना आहे, त्यांनी हा प्रयोग अवश्य करून घ्या. बघा आता बरेच लोकांना गतकर्ण असतं, नायटा असतं, इसूप असतं, त्यांनी काय करायचं, बघ या गरम पाण्यामध्ये तुम्ही कडुनिंबाची पानं टाका आणि नंतर पाणी उकळल्यानंतर मग ती पाणी बाजूला काढायची, थोडी हळद टाकायची आणि मग ती जागा जी काय आहे नायटा गचकरणं इसूप काय त्वचा विकार असतील ते साफ करून घ्यायचे आणि स्वच्छ करायचं. त्या साध्या साध्या सोप्या सोप्या उपायांनी सुद्धा बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने माऊली आराम पडत असतो. उष्णता असेल, उष्णता असेल तर करंजाची पानं असं पाहिजे. करंज करंजी म्हणतात, करंजाच्या बिया तुम्हाला माहिती आहेत, त्याच्यातून करंज तेल मिळतं, ते त्वचा विकारावरती अत्यंत गुणकारी असतं. ते करंज तेल, करंज कर्पूर तेल, नायटा असेल, खसकरुण असेल, करंज तेल घ्यायचं 50 ml. एक 5 ते 6 ग्रॅम भीमसेनी कापूर मिक्स करून लावताय तरी सुद्धा छान पद्धतीने आराम पडत असतो. जबरदस्त हा प्रयोग आहे. उष्णता असेल तर करंजाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकून घेतात तरी उष्णता कमी होऊन जाते. पूर्वीच्या काळी असे उपाय घरोघरी केले जायचे. आता काही लोक एवढे विशेष उपाय करायला मागत नाही, परंतु आयुर्वेदाचा प्रचार प्रसार जोमाने व्हावा, लोक आयुर्वेदाकडे वळावेत या हिशोबाने बऱ्याचशा गोष्टी मी उघड करत असतो. तर आंघोळीचा जो काही प्रयोग तुम्हाला सांगितलेला आहे तो प्रयोग तुम्ही अवश्य करा. चांगलासा परिणाम आणि निश्चित होऊन अंग मोकळं होऊन जातं, मस्त वाटतं एकदम. अशा प्रकारची माहिती मी तुम्हाला सांगतो. तर सर्व लोक चांगल्या पद्धतीने फायदा घ्या. भेटूया पुढच्या वेळेच्या वेळी. तोपर्यंत राम कृष्णारे, धन्यवाद.